महाराष्ट्र थिरकेल ज्याच्या मूव्ज वर तोच ठरेल महाराष्ट्राचा सुपर डान्सर. सुपर डान्सर महाराष्ट्र. तू शूट केले असतील आणि वेगवेगळे अनुभव तुला आले असतील, असं कुठलं वैशिष्ट्य आहे जे तुला मनापासून जाणवलं? ॲक्च्युली फार भाग आमचे शूट झाले नाहीत, आत्ताशी सुरुवात झाली आहे. पण परवाच आमच्या शोवर एक लहान मुलगा आला होता, ज्याने ज्याला वयाच्या जो 3 महिन्याचा जेव्हा तो होता तेव्हाच त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आणि त्या सगळ्या कॅन्सरशी झुंज देत तो मुलगा आज डान्स करतो. एवढंच नाही, तो फक्त डान्स करत नाही, तो आजूबाजूलासुद्धा त्याच्यासारखे जे कॅन्सरचे रुग्ण आहेत, जी लहान मुलं आहेत, त्यांनासुद्धा तो डान्स शिकवतो. एका अर्थी तो स्वतःची कला थेरपी म्हणून वापरतो. तर अशा एक से एक असं म्हणता येईल की इन्स्पायर करणाऱ्या स्टोरीज आहेत. तर हा अनुभव मला कायम लक्षात राहील. अमृता खानविलकर, त्याचप्रमाणे सतीश राजवाडे, असे दिग्गज मंडळी आपण आत्ता सध्या तरी त्यांना म्हणू शकतो. तर तुला कसं वाटतं जेव्हा तू त्यांच्यासोबत स्क्रीन आत्ता शेअर करतो आहे या मंचाच्या निमित्त? काय, ही सगळी दिग्गज मंडळी आहेत, पण ह्या सगळ्यांचा मोठेपणा असा आहे की ते माझे सिनियर्स आहेत, असं ते कुठेही मला भासवू देत नाहीत. माझ्याशीसुद्धा अत्यंत मनमिळावपणे ते काम करतात. अँकरिंग करताना अर्थातच तुम्ही कधीकधी त्यांची टिंगल मजा मस्करी करता, ते कधीकधी माझी करतात. पण हे फार महत्त्वाचं असतं आणि फार मोठी क्वालिटी आहे, कारण तिघंही सिनियर्स आहेत. त्यांनी बॉक्स ऑफिसवर तिघांनी खूप चांगले चांगले सिनेमे दिले, चांगलं काम केलं आहे, अवॉर्ड्स मिळवलेले आहेत. पण माझ्यासारख्या त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेल्या माणसाला सुरुवात असं कधी एकटं पाडत नाहीत. आमच्या चौघांचं मिळून एक युनिट आहे. फायनली जाता जाता म्हणजे असं विचारायचं की ह्या मंचाचे म्हणजे रियालिटी शोचे काय काय USB असणार आहेत आणि तुझ्या सूत्रसंचालनातलं काय वैशिष्ट्य प्रेक्षकांना पाहायला मिळेल? माझ्या सूत्रसंचालनातलं वैशिष्ट्य असं आहे की मला काही प्रेशर नाही आहे या सगळ्याचं, कारण लहान मुलं जेव्हा असतात तर तुम्हाला काही करायची गरजच नसते. लहान मुलांना तुम्ही फक्त रिॲक्ट झालात तरी त्यातनं गंमत येते, आणि खरोखर खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं की मला एका छान सोनी मराठीसारख्या नव्या दम्याच्या चॅनलवर अँकरिंगची संधीसुद्धा मिळाली आहे, प्लस मला शिकायलासुद्धा मिळतं आहे लहान मुलांकडनं. मलाही माझ्यातलं जे लहान मुलं आहे ते लोकांसमोर आणायची संधी मिळते न लाजता, कारण हा लहान मुलांचा शो आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र करून सुपर डान्सर महाराष्ट्रामध्ये मला तरी मजा येणार याची मला खात्री आहे. पण तू आम्हाला डान्स करताना दिसशील का या मंचा? हो, का नाही. काही वेगवेगळ्या प्रकारचे डान्सर्स असतात, बाथरूम सिंगर असतात, तसं मी बाथरूम डान्सर आहे. पण मी मंचावर डान्स करणार आहे न लाजता, कारण लहान मुलं आहेत, त्यांच्या गर्दीत मी मिसळून जाणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला सुपर डान्सर महाराष्ट्र बघायला लागेल. थँक्यू सो मच, तू मराठी बस सोबत बोललास त्याबद्दल. थँक्यू सो मच.